या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूया आता एक क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने बातमी जळगावमधनं. जळगावमध्ये उद्धव ठाकरेंचे अवैध बॅनर पोलिसांनी हटवलेत. उद्या उद्धव ठाकरेंची जळगावमधील पाचारो इथे सभा पार पडते आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या स्वागताकरता कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं. मात्र अवैध बॅनरवरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने हे बॅनर हटवलेत. आणि याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आपल्या बरोबर आहेत. नितीन, काय तपशील याबद्दल? निश्चितच, या ठिकाणी पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची उद्याच्या दिवशी सभा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी या संपूर्ण सभेचा आढावा घेण्यासाठी जर बघितलं तर काल संजय राऊत देखील या ठिकाणी जळगावात दाखल झाले आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी उद्धव साहेब यांच्या सभेचे जाहीर सभेचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. मात्र जळगावच्या अजिंठा चौक पुलीवर असलेले हे सभेचे बॅनर ऐवद असल्याच्या कारणाने या ठिकाणी पोलिसांनी हटवलेले आहे. कुठेतरी बघता काल संजय राऊत ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर त्यांचं आगमन झालं त्या ठिकाणी शिंदेगडाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न केला. या ठिकाणी राजकारण जळगावात मोठ्या प्रमाणात तापलं असून शिंदेगड आणि ठाकरेगड या ठिकाणी आक्रमक प्रवृत्ती त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या निमित्ताने ऐवद्य प्रकारचे बॅनर पोलिसांनी आता हटवण्याचं काम सुरू केलंय. धन्यवाद नितीन या सगळ्या तपशिलाबद्दल. तर जळगावमध्ये जळगाव मधल्या पाचोरा इथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार आहे, त्यापूर्वी त्यांच्या स्वागताचे बॅनर जे होते अवैध बॅनर ते पोलिसांनी हटवलेत. आणि आता बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये जाणून घेणार आहोत. राज्यभरातल्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया. सिल्लोड शहरात रमजान ईद निमित्त कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नमाज पठण केलं आणि यावेळी त्यांनी उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नांदेडमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. नमाजनंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ईदगावर येऊन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. इंदापूरमध्ये रमजान ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आला. आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन जाधव यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईदच्या निमित्ताने नंदुरबारमधल्या ईदगा मैदानात सामूहिक नमाज पठण अदा करण्यात आलं. यावेळी राजकीय पुढाऱ्यांसह पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. पुण्यात मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाते आणि मुस्लिम बांधवांनी गुढीवार ईदगा मैदानावर नमाज अदा करून ईदच्या शुभेच्छा दिल्या. सोलापुरात पुरातन आदिलशाही ईदगा मैदानावर मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली. नमाज पठणानंतर काझी खतीब साहब यांनी उपस्थितांशी संवाद साधत शांतता आणि एकात्मतेचा संदेश दिला. धुळे शहरात रमजान ईद उत्साहात साजरी होत असून ईदगा मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज पठण केलं. संपूर्ण देशाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी नमाज अदा करण्यात आली. ठाण्यातील इंदिरानगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीत खेडमधील परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी भगवान विष्णू सहस्त्रनाम परशुराम या कीर्तनासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. चंद्रपुरात रात्री वादळी वाऱ्यानं नागरिकांची झोप उडवली. गायत्रीनगर भागातील 20 वर्षांपूर्वीचा मोबाईलचा टॉवर इमारतीवर पडल्यानं इमारतीची मोठी हानी झाली आणि त्यामुळे जुन्या मोबाईल टॉवर्सच्या देखभालीची मागणी नागरिकांनी केली. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला महाआघाडीत जागाच दिली नाही. न्यूज 18 लोकमतने ही बातमी प्रसारित केली होती. महाआघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडीचा समावेश असून जाहिरात फलकावर देखील शिवसेना. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत अमरावती दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी MIDC ची पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या भूसंपादन विषयावरही त्यांनी चर्चा केली. त्यांच्या या दौऱ्यात खासदार नवनीत राणा आणि रवी राणा सहभागी झाले. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिवूर बंगला पोलीस स्टेशनच्या पोलीस वाहनासमोर पेट्रोलिंग दरम्यान हरिण आडवा आल्यानं अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की यात 2 पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले. नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. कांद्यासह भाजीपाला पिकांना पावसाचा फटका बसला. जवळपास 67,000 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून तात्काळ भरपाई देण्याची मागणी करण्यात येते. अकोल्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काटेपूर्णा आणि वान प्रकल्पातील जलसाठ्यात घट झाली आहे. जिल्ह्यातील 3 लघु प्रकल्पात 5% कमी जलसाठा शिल्लक आहे. यात यंदा पावसाळा उशिराने येण्याचा अंदाज असल्यानं नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
यवतमाळच्या महागाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे घरांचे पत्रे उडालेत तर वीज पुरवठा खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने आंब्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालाय. बीडच्या परळी शहरात लंपी आजाराने पुन्हा डोकं वर काढलंय. शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना लंपीची बाधा झाल्यानं चिंता व्यक्त केली जाते. नगरपालिका प्रशासनाने लंपीग्रस्त जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते. बीडच्या पाठोदा तालुक्यातील वडझरी इथल्या शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलंय. बोगस पटसंख्या दाखवून शालेय पोषण आहारासंदर्भात गैरव्यवहार सुरू होता. या प्रकरणी प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना लागू झाली आहे. योजनेतील पात्र व्यक्तीला केव्हाही अपघात झाला तरी मदत मिळण्यास अपात्र न ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. देखभाल दुरुस्तीची कामं करण्याकरता 5 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे. तपोवन एक्सप्रेस, नांदेड पुणे एक्सप्रेस, काचीगुडा रोटेगाव एक्सप्रेस आणि नगर सोल नरसापूर एक्सप्रेस उशिरानं धावणार आहेत. जालन्यातील फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरावस्था झाली. दुरुस्तीच्या नावाखाली 10 वर्षांपासून नाट्यगृह बंद आहे त्यामुळे कलाकारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान हे नाट्यगृह तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. नाशिकमध्ये बाजार समिती निवडणुकीत वातावरण तापल्या विरोधात प्रचार करत असल्यानं आमदार हिरामण खोसकरांना शिवीगाळ करत धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अजिंक्य सुमेळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू आहे. पाचोऱ्यात होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेआधी खासदार संजय राऊत जळगावात पोहोचलेत. संजय राऊत सभेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यासोबतच पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेणार असल्याची माहिती मिळते. शिर्डीच्या साई मंदिरातील हार फूल प्रसादावरील बंदी हटवली जाणार आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी दिवाणी अर्ज दाखल झाला असून साई संस्थांच्या समितीने यासाठी अनुकूलता दर्शवली आणि त्यामुळे फूल विक्रेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विठुरायाच्या मंडळीत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक पंढरीत दाखल झाले. दरम्यान अक्षय तृतीयेनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नंदुरबारमधील माळवाड्यात पारंपरिक पद्धतीने अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातोय. विशेष म्हणजे अवजड दगड खांद्यावर घेऊन शक्तीप्रदर्शन करण्याची इथं परंपरा असून यात अनेक भाविकांनी सहभाग घेतला. जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दरम्यान यावर्षी अक्षय तृतीया आणि रमजान ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यानं सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे. तर सोन्याच्या दरातही 500 रुपयांची घसरण झाल्यानं ग्राहकांना देखील दिलासा मिळणार. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दगडूशेठ बाप्पाला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. लाडक्या बाप्पाच्या भोवती आंब्याची आरास करण्यात आली. दरम्यान दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पुसळापाठोपाठ जळगावच्या आसोद्यात गोळीबार झाला. पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याचं समोर आलंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तर आरोपीला काही तासात अटक करण्यात आली. दरम्यान सततच्या गोळीबाराच्या घटना रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. सोलापुरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. जयंतीनिमित्त शहरात मोठी भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे 500 महिलांकडून महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यावर जलाभिषेक करण्यात आला. राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 पार गेले तर काही भागात अवकाळी पाऊस झाला. दरम्यान आज विदर्भात वादळी वारा पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यात काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. धुळ्यातील दोंडई बाजारपेठेत जनावरांचा बाजार भरला. यंदा गुरांच्या बाजारात 1,34,00,000 उलाढाल झाली असून बाजार समितीच्या तिजोरीत घसघशीत भर पडली. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर जवळील एका गोदामावर अन्नपुरवठा प्रशासनाने छापेमारी केली. यात 7,000 किलो तांदूळ जप्त करण्यात आला. रेशनच्या तांदळाचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती मिळताच ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. कुत्र्याने आतापर्यंत 4 जणांचा चावा घेतला असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते. भुईसर तारापूर MIDC मधून घातक रसायनांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला गळती लागली. दरम्यान स्थानिकांनी टँकर पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला आणि या प्रकरणी नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात येते. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पीक कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यंदा 1,64,000 शेतकऱ्यांमध्ये 1,522 कोटींचं पीक कर्ज वाटप करण्यात आलं.
चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोलारा बफर झोनमध्ये बिबट्या आणि अस्वल एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिल्याने व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. बिबट्याला पाहून जंगलातील इतर प्राणी घाबरतात, मात्र या अस्वलानं बिबट्याला हूल देत स्वतःची सुटका केली. हे दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केलं. भंडाऱ्यातील लाखांदूर बाजार समितीच्या निवडणुकीत 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आणि यात काँग्रेसचे 3 तर राष्ट्रवादी युतीचे 2 उमेदवार आहेत. त्यामुळे आता 13 जागांसाठी निवडणूक होणार असून निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. शिक्षण संस्थेतील चोरी लपवण्यासाठी पॅनल उभा केल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर केला. जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक होत असून निवडणुकीत मुंडे विरुद्ध मुंडे सामना रंगला. आमदार राम शिंदे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्यानं खासदार विखेंचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान राम शिंदेंच्या विधानाबाबत आपल्याला कल्पना नाही, पक्षात कोणतीही स्पर्धा नसून पक्ष देईल ती जबाबदारी मान्य असल्याचं सुजय विखेंनी स्पष्ट केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 6 मे रोजी रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात जाहीर सभा घेणार आहेत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या या सभेतून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात किती प्रभाव पडणार याकडे सर्वांचं लक्ष. भंडाऱ्यामधील मोहाडी पंचायत समितीमधील रोहयो विभागातील 2 अभियंते एसीबीच्या जाळ्यात सापडले. रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर गुरांच्या गोठ्याचं बिल काढण्यासाठी लाच मागितली असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात 4 महिन्यामध्ये 16 अधिकारी कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क पोलीस खाते लाच घेण्याच्या बाबतीत आघाडीवर असून तिघांना 4 महिन्यात अटक करण्यात आली आहे. तर पुणे विभागातील सोलापुरात सर्वाधिक लाचखोर सापडले. पुरतखेड तालुक्यातील गुळवणी गावात महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या दुरुस्ती दरम्यान शॉर्ट सर्किट झालं. यामुळे शेजारीच असलेल्या जनावरांच्या गोठ्यात आग लागली. आगीत गोठ्यात जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जिया खान आत्महत्या प्रकरणी 18 एप्रिलला निकाल लागणार आहे. अभिनेता सूरज पांचुलीचं भवितव्य टांगडीला आहे. दरम्यान आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सूरज पांचुलीवर आरोप आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अज्ञात आरोपींविरोधात तुमसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. मे महिन्यापासून लग्नाचा धुमधडाका सुरू होतोय. महिन्याभराच्या ब्रेकनंतर 2 मे पासून पुढील महिन्यात 14 विवाह मुहूर्त आहे. जूनमध्ये बरेच मुहूर्त असल्यानं बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण आहे. रमजान ईदनिमित्त भुसावळ शहरात बाजारपेठ सजल्याचं पाहायला मिळालं. तर शेवया कपडे दागिने खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. रात्री 3 वाजेपर्यंत शहरातील दुकानं खुली असल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये ईदनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली. ईदच्या दिवशी सुगंधी अत्तर लावण्याची प्रथा मुस्लिम बांधवांमध्ये आहे. त्यामुळे अत्तर बाजारपेठेमध्ये अत्तर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. तेलाईल रोडवरील एसटी थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या थांब्यावरून कोल्हापूरसाठी 15 एसटी गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची मागणी देखील वाढली आणि त्यामुळे पिंपरी महापालिकेने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली असून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोड तोडण्याचा इशारा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिला. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गव्हाची हमी भावानं खरेदी 12% वाढली आहे. अन्न सुरक्षेसाठी पुरेसा स्टॉक करण्यासाठी खरेदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशात कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा 14 वर्षात कापूस उत्पादन निचांकी पातळीवर गेलेलं आहे. कीड आणि रोगांसह अवकाळीचा मोठा फटका बसलाय. एसटीकडून जमा खर्चाचा तपशील राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. 1600 कोटींची तूट असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर राज्य सरकार एसटीला मदत करत असल्याचा दावा खोटा असल्याचा काँग्रेसनं आरोप केलाय. ठाणे आणि बेलापूर भागातील लघु उद्योजकांना सुप्रीम कोर्टाकडून धक्का मिळालाय. थकीत कर तात्काळ भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता महापालिका मालामाल होणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये 224 जागांसाठी 5102 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये त्यामुळे काटेकी टक्कर होणार आहे.
श्रीनगर मधील ट्यूलिप गार्डन ची पर्यटकांना भुरळ पडले आहे. यंदाच्या हंगामात 3.5 लाखांहून अधिक पर्यटकांनी इथे भेट दिली आहे. रमजान ईद निमित्त भुसावळ शहरात बाजारपेठ सजल्याचं पाहायला मिळत आहे. तर शेवया कपडे दागिने खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. रात्री 3 वाजेपर्यंत शहरातील दुकानं खुली असल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये ईदनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली. ईदच्या दिवशी सुगंधी अत्तर लावण्याची प्रथा मुस्लिम बांधवांमध्ये आहे आणि त्यामुळे अत्तर बाजारपेठेमध्ये अत्तर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. ठाण्यातील इंदिरा नगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीयेनिमित्त होणारी सोने खरेदी लक्षात घेता सुवर्ण बाजार देखील मुहूर्त साधण्याच्या तयारीत आहे. मंदीच्या सावठाखाली असलेला सुवर्ण बाजार आता सज्ज झालाय. अक्षय तृतीयेचा हा मुहूर्त साधण्यासाठी सराफ बाजारात अलंकाराच्या आकर्षक आणि वैविध्यपूर्ण शृंखलांनी दुकानं सजलेली आहेत. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्याची प्रथा असून यावर्षी सोन्याचे दर हे 6000 प्रतिग्रामच्या वर गेले असल्यामुळे सध्या सराफा बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर 900 खाटांचं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे आणि या रुग्णालयाचं भूमिपूजन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी रेल्वेच्या 3 मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. डिलाईट रोडवरील एसटी थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या थांब्यावरून कोल्हापूरसाठी 15 एसटी गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. पर्यावरण रक्षणासाठी बेस्टमध्ये 100% इलेक्ट्रिक बसेस आणण्याच्या धोरणाला हरताळ फासवण्यात आलेला आहे. बेस्ट प्रशासनानं पुन्हा एकदा डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आणण्याचा निर्णय घेतलाय. यात डिझेलवरील 150 एसी बसेस घेण्यात येणार असून यासाठी बेस्ट प्रशासनानं निविदा मागवल्या. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महामुंबई मेट्रो संचलन मंडळानं दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेस्टच्या मदतीनं मोठा दिलासा दिलेला आहे. बेस्टनं नुकतीच गुंदवली मेट्रो स्थानक वांद्रे कुर्ला संकुल अशी प्रीमियम वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे अंधेरीवरून वांद्रे कुर्ला संकुलात जाणं येणं मेट्रो प्रवाशांसाठी सोयीचं झालंय. मुंबई मेट्रो मार्गावर आता दर 7.5 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. अंधेरी डीएन नगर ते गुंदवली मार्गावरील दैनंदिन प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात गेली आणि त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून 8 ज्यादा फेऱ्या चालवण्यात येणार असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भासह पुण्यात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज. आता ब्रेकनंतर बघूयात इतरी घडामोडी अगदी झटपट. जळगाव खान्देशात केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. केळीची प्रति क्विंटल 900 ते 1000 रुपयांना विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघत नाही आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं राहिलंय. गोंदिया शहराला लागून असलेल्या राईस मिलमुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी राहणारे नागरिक त्रस्त झालेत. राईस मिलमुळे होणारं प्रदूषण वाढलं असून याबाबत स्थानिकांनी प्रशासनाला वारंवार निवेदनंसुद्धा दिली मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई न केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.